बोला लोढा साहेब, तुमचं नाव घेतलं याच्याबद्दलचा एक विषय. एक मिनिट, माननीय सभापती महोदया, आपला आता जे काही विषय चालला आहे ये आपण सर्वांनी सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं की सत्य असेल. आता आपण जे काही इथे चर्चा करते युट्यूबवर जात आहे. आपण माननीय विरोधी पक्ष नेते अंबासाहेब दानवेंनी माझ्या नाव घेतला, नंतर एक मिनिट मला बोलू द्या, नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं, आपण नाम काढायला सांगितलं. पण त्यापूर्वी ते युट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला, मंगलतुवा लोढा, आणि नंतर पण आपण सांगितलं की एक पालकमंत्री भाजपाचे नेता, तर ते माझ्यावर इंगित होता. माननीय सभापती महोदय, मी 10 वर्षापासून माझ्या ते परिवाराचे बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे. एक दोन, माझ्या परिवाराचा बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे, माझा मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे. तीन, कोणी लीगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगलं आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे. चार, एकही इलिगल काम माझ्या परिवारातून आज चालू आहे ते त्याने यूज केलं की ते विक्री चालू आहे असं असेल तो मी माझा राजीनामा ब्लँक साइन करून इथे आपल्याकडे जमा करतो. माझी रिक्वेस्ट आहे, एक मिनिट, मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कळ वेळा झाला. कोणी उभा माझ्या परिवाराचा बिझनेस ते गुन्हा आहे का? त्या मी 30 वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे, 30 वर्ष झाले, मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. माननीय सभापती महोदया, काही परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने, घरे बसायचे, नोकरी करायची नाही, बिझनेस करायची नाही, करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काही आक्षेप घ्यायचा? एकही मी परत सांगतो, मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा व्यक्तिगत पण अतिशय सन्मान करतो, पण आज त्याने सांगितलंय, मी त्याने निवेदन करतो, एकही ते इलिगल कंस्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो त्याने प्लीज ते पुरावा सहित सबमिट करा. इथं मी यांना सांगू शकत नाही की माझ्या डिसिजन घ्या, की ते मोठे माणूस आहे, पण यानंतर बिना साक्षीनिशा करा कोणावर आरोप करू नये, त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माझ्या आपल्या मार्फत त्याने विनंती आहे. तुम्ही राजीनामा आता काही देऊ नका तो तुमच्याकडे. सभापती महोदय, आपण मी नाव वापस घेतलेलं आहे, एक आपण काढले, पण जर त्यांचं म्हणणं असेल या सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगा कधी मॅडम हा पुरावे देत, मी तुमच्याकडे येतो. माननीय सभापती मग थांबला पाहिजे, हे काय चाललंय? कारण परिवारचा मुलगा व्यवसाय करता, नोकरी करता, त्याचे रास्ते माझ्या बिझनेस आहेत का? आणि मी सांगतो ना, तुम्ही माननीय दानवे साहेब, मी आपला सन्मान करतो, असा दानवे साहेब असा नको. आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे, हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा? पण तुम्ही पुरावा द्या ना, तुम्ही डेट सांगा, मी येतो. तुम्ही डेट सांगा कधी पुरावा येणार आहे. मी तुमच्या दानवे साहेब, आपण डेट सांगा तुमची सोयनुसार, मी माननीय सभापती महोदय कधी त्यावेळी येतो. आपले बरोबर मुंबईचे 3 आमदार बसले, त्याने विचारा काय एक इंच इलिगल काम कुठे चाललाय का? अरे सभापती महोदय, मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो, माझे मंत्रीपदामध्ये 1 रुपयाचे कोणी माझ्यावर आक्षेप करू शकत नाही. माझी विधानसभा एक आक्षेप करू, माननीय सभापती महोदय थांबला पाहिजे. कोणी सांगतील नेते युट्यूबवर जाता, नंतर काढायचा उपयोग काय? तर युट्यूबवर गेल्या सर्व ठिकाणी. बरं, आता लोढा साहेब, तुमचं पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या आहेत तुमच्या. तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला, बरं का, खिशात असतो राजीनामा, पण तो काढला जात नाही. पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला, माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली, त्याच्याबद्दल जे आहे ते, आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना प्रामाणिक आहेत. आता अंबादासजी दानवे, तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणतो आणि असतील, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात म्हटलं, तुम्ही इतकी मग अशी पत्र दाखवली, त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत. तर आता आपण नुकतंच विधेयक केलेलं आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते, त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती, म्हणजे त्यांची भूमिका पण सौम्य आहे तुमच्याबद्दल. एखाद्या नाही, त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते पटलावरून काढलेत आपण. पण लोढासाहेब, आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचा खुलासा काय येणार त्याच्यात, त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि मांडलं. तर मला एक काय वाटतं की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत, पोलीस आहे किंवा
आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला, तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला. आता मी जर काही करायला बसले तर मला 4-5 अधिवेशन त्याच्यातच घ्यायला लागतील, त्यामुळे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण काही लोक आमच्याकडे यांच्या सगळ्याविषयी जर तक्रार येत असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का? मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो, संपला विषय. मी काही त्यांचा अनादर करत नाहीये लोढा साहेबांचा. त्याच्या तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24